साहेबांना सांगितल्या आणि त्यांची भूमिका काय आहे हे सांगण्याचं काम मी केलेलं आहे. महाराष्ट्रातल्या असंख्य कार्यकर्त्यांना, तरुणांना, महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ पवारसाहेबांच्या पिढीत ज्यांनी काम केलं त्यांना, त्या सर्वांचा आग्रह आहे की पवारसाहेबांनी आणखीन येणाऱ्या लोकसभेपर्यंत, विधानसभेपर्यंत तरी पक्षाचं अध्यक्षपद त्यांच्याकडे ठेवावं अशी लोकांची मागणी आहे. सर, उद्या बैठक आहे, अध्यक्ष कोण होणार यावर छगन भुजबळ यांनी सुप्रिया सुळे यांचं नाव सजेस्ट केलेलं आहे. शरद पवार यांची बहीण सरोज पाटील, त्यांनी म्हटलं की जयंत पाटील हे उच्च शिक्षित आहेत, त्यांनी पण ही जबाबदारी घ्यावी. आपण कसं बघता या चर्चेत? नाही, माईंनी सरोज पाटील इंडी पाटील साहेबांच्या पत्नी आहेत आणि त्यांनी माझं नाव घेतलेलं जरी असलं तरी मी महाराष्ट्रात काम करतोय. महाराष्ट्र सोडून मला दिल्लीची जबाबदारी, मला दुसऱ्या राज्यात माझ्या ओळखीही नाही आहेत आणि माझा संपर्कही दुसऱ्या राज्यांशी नाही आहे. त्यामुळं देशात दिल्लीत बसणाऱ्या, लोकसभेत किंवा राज्यसभेत काम करणाऱ्या आणि देश काही वर्ष संसदेत बसून बघणाऱ्या व्यक्तीने अशा जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात. पवारसाहेबांना तो अनुभव आहे म्हणून पवारसाहेब यशस्वीपणाने देशभर राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्याचं ते काम करू शकले. आज अनेक वर्षाचा पवारसाहेबांचा अनुभव असल्यामुळं, पवारसाहेबांच्यावर लोकांची श्रद्धा विश्वास असल्यामुळं प्रत्येक राज्यातले, वेगळ्या राज्यातली लोक ही या पक्षामध्ये आलेली आहेत. आता पवारसाहेब त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यांनी अजूनही आम्ही सगळ्यांनी सांगितले, सर्वच जण सांगतायत असं करणं योग्य नाही, पण पक्ष पुढे नेण्यासाठी काहीतरी पावलं टाकली पाहिजेत अशी त्यांची भूमिका दिसते. आमच्यासारख्यांचं मत, मी महाराष्ट्र प्रदेशचा अध्यक्ष असल्यामुळं मला सगळ्यात जास्त आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना सगळ्यात जास्त काळजी आहे ती 2024 विधानसभेपर्यंतची आहे आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की लोकसभा आणि विधानसभा होईपर्यंत पवारसाहेब जर अध्यक्ष राहिले तर पक्षातल्या सर्व घटकांना ते न्याय देऊ शकतील. आम्ही राज्यस्तरावर जर कोणावर अन्याय करत असू तर ती व्यक्ती त्यांच्याकडे जाऊन आपलं कारण सांगू शकते आणि ते योग्य तो न्याय नेहमीच करतात. त्यामुळं लोकांची अशी सार्वत्रिक भावना आहे की अतिशय समतोल विचार करणारा आणि देशातल्या कानाकोपऱ्याची माहिती असणारा, महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघात नाही गावागावात काय होतं हे जाण असणारा नेता म्हणून पवारसाहेब सर्वांना योग्य न्याय देतात अशी लोकांची भावना आहे आणि तीच आम्हा सर्वांची आहे. पण पवारसाहेब अजूनही त्यांच्या मतावर ठाम आहेत. पण असं आहे की अनेक जणांनी राजीनामा दिलेला आहे. जितेंद्र रावत असते की तुमच्याकडे पण अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचं सत्र अजूनही सुरू आहे. माझ्याकडे पक्ष कार्यालयामध्ये बरेच राजीनामे आलेले आहेत. माझ्याकडे माझ्या संपर्कात ज्यांचे मोबाईल आहेत त्यांनी मोबाईलवर बरेच राजीनामे, काही अननोन नंबर्सवरूनही राजीनामे माझ्याकडे आलेले आहेत. माझ्या फोनवर कदाचित त्यांनी पक्ष कार्यालयात देखील पाठवलेले असतील. त्यामुळं राजीनामा देऊन लोक पवारसाहेब नाहीत म्हटल्या निराश झालेली आहेत. पवारसाहेब नसतील तर मग आपल्याला या पक्षात न्याय मिळेल का अशी भावना देखील अनेकांची झालेली आहे आणि म्हणून लोक त्या भीतीपोटी किंवा नाराजीपोटी राजीनामा देऊन नाराजी व्यक्त करत आहेत. पण त्यांना आम्हाला समजावून सांगावं लागेल. सर, छोटे राष्ट्रवादी सहा वरिष्ठ नेत्यांचा भाजपसोबत जाण्यासंदर्भामध्ये कुठेतरी दबाव होता आणि त्यामुळेच हा निर्णय घेतला गेला अशी राजकीय वर्तुळामध्ये सध्या प्रचंड चर्चा सुरू. अशा चर्चा चालू असतात. त्याच्या बाबतीत एवढा मोठा निर्णय त्यासाठी पवारसाहेब घेतील असं मला वाटत नाही. अशा चर्चांना काही अर्थ नाही. माझ्यापुरतं विचाराल तर मला माहीत नाही अशा कोणी काही कुठे चर्चा करतोय का,
माझी मला त्याची माहिती देखील नाही आणि त्यामुळे असा निर्णय पवार साहेब घेत असतील असं मला वाटत नाही. परवा पृथ्वीराज चव्हाण यांनी कर्नाटकात तिथं आमचे राष्ट्रवादीचे उमेदवार फार चांगलं प्रतिसाद लोकांचा आहे तिथं लोकांचा तिथं त्यांच्या विधानाने थोडा गैरसमज झाला की त्यांनी एक विधान केलं अशी कोणतीही चर्चा कुठल्याही पक्षावर करण्याचा प्रश्न नाही. कारण आता वर्ष सव्वा वर्ष राहिलं निवडणुकांना, आम्ही निवडणुकीची तयारी करणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सगळे काम सुरू करतोय. त्यामुळं अशा प्रकारची चर्चा तुम्ही जरा बाहेर जाओ अशा प्रकारची चर्चा करणं हे राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडीवर परिणाम होईल अशी चर्चा सुरू झाली कारण वज्रमूठ सभा पुढे गेल्या आहेत. शिवसेनेची वज्रमूठ सभा पुढे जाण्याचं कारण उष्णता प्रचंड या महिन्यात वाढणार आहे. पावसाळ्याचे म्हणजे वादळी अवकाळी पावसाचे देखील संदेश हवामान खात्याने प्रिडिक्शन्स केलेले आहेत. त्यामुळे अनसर्टन्टी असली तर एवढी मोठी सभा अरेंज करणं अवघड आहे. आमची नाशिकला सभा व्हायची राहिलेली आहे, पुण्यात होणार आहे, कोल्हापूरला करायची असे आमच्या दोन तीन सभा ठेवलेल्या आम्ही, पण त्या आम्ही पुढे कधी करू शकतो. या मे महिन्यातल्या सभा या सभा जरी 6 वाजता ठेवली तरी लोकांना घर सोडून निघावं लागतं 2 वाजता. बरेच कार्यकर्ते 4, 4:30, 5 सभास्थानी येऊन बसतात, प्रचंड त्रास होतो लोकांना असं आम्हाला मुंबईच्या सभेत निदर्शनाला आलं. आणि म्हणून आम्ही एकत्रित बसून ठरवलं की तूर्त या हवामानाचा विचार करता, टेम्परेचरचा विचार करता तूर्त टाळू, पुन्हा थोडंसं हवामान दुरुस्त झालं तर करू. सर पण एक मुद्दा असा आहे की जो राजीनाम्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेवर आक्षेप घेतला जातो, कारण की राष्ट्रीय पक्ष असताना कार्यकारिणीच्या माध्यमातून हा राजीनामा व्हायला पाहिजे होता. कारण काही राष्ट्रवादीच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की प्रक्रियेनुसार हा पक्ष म्हणून अशा पद्धतीने राजीनामा व्हायला पाहिजे होता, ती प्रक्रिया पार पाडली गेली नाही. नाही, असं आहे की पवार साहेब हे यांनी इच्छा व्यक्त केली, त्यांनी त्यानंतर राष्ट्रीय वेगळ्या देशातल्या वेगळ्या नेत्यांना घेऊन एक समिती स्थापन केली आणि त्यांनी पुढचा निर्णय घ्यावा असं सांगितलं. हे पूर्ण डेमोक्रेटिक आहे आणि त्यांनी राजीनामा दिला म्हणजे पवार साहेबांनी लेखी राजीनामा दिला पाहिजे असं नाही, त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली आणि उत्तराधिकारी पुढे कोणाला करायचं ही समितीने निर्णय घ्यावा पुढे काय करायचं असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं देशातल्या अनेकांचा त्यात समावेश आहे, त्यामुळं या सर्वांच्या पार्श्वभूमीवर ती समिती उद्या मीटिंग करेल आणि त्याच्यात त्यांनी त्यांच्या सगळ्यांची मतं घेतली जातील असं मला वाटतंय. महाविकास आघाडीचा वर परिणाम होण्याचं काही कारण नाही, कारण आम्ही पक्ष म्हणून त्या महाविकास आघाडीत आहोतच आणि त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीत कोणताही फरक पडण्याची आवश्यकता नाही. महाविकास आघाडी किंवा पक्षात देखील पवार साहेब आजही सांगतात की मी पक्षाबरोबर आहे, पक्षात काम करतोय ना म्हटले, त्यामुळं महाविकास आघाडीला कोणता तडा जाईल असं मला वाटत नाही. आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाआघाडी सक्षमपणाने महाराष्ट्रात पुढे काम करेल असा मला विश्वास आहे. पवार साहेबांच्या पुस्तकाची सध्या प्रचंड चर्चा आहे, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा केंद्राचा कुठलाही दाव नाहीये अशा पद्धतीचं हे एक वक्तव्य देखील त्या पुस्तकामध्ये पाहायला मिळतं. लेखन पवार साहेबांनी केलेलं आहे, याकडे तुम्ही कसं बघता? कारण मागच्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी ज्या सभा घेते त्याच्यामध्ये भाजप महाराष्ट्राला मुंबई तोडणं असेल किंवा एक केंद्रशासित प्रदेश करण्यासाठी भारतीय जनता पक्ष मुंबई मधली अनेक महत्वाचे उपक्रम केंद्रीय असतील, आर्थिकदृष्ट्या महत्वाचे असतील, हे बाहेरच्या राज्यात गेले 5-6 वर्षात नेलेले आहेत आणि मुंबईचं स्थान हे देशातल्या दुसऱ्या राज्यांच्या राजधान्यांच्या पेक्षा जेवढं उच्च होतं ते हे महत्वाची काही. जयंत पाटील माध्यमांशी बोलतायत आणि काही प्रश्नांना, अर्थात कालच त्यांना माध्यमांनी घेरलं होतं की तुम्ही मुंबईतल्या सभेला अनुपस्थित का,
तर त्यावरती त्यांनी स्पष्टीकरण दिलं होतं आणि आजही असेच काही प्रश्न माध्यमांकडून जयंत पाटील यांना विचारले जात आहेत. तर पवारांचा राजीनामा, त्यानंतर पुढे काय, त्याचसोबत महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा, मग ती रद्द करण्याचं कारण काय, राष्ट्रवादी ही महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट आहेच, अशा प्रकारची उत्तरं जयंत पाटील माध्यमांना सध्या देत आहेत. आणि महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आपण आता